सेतु अभ्यासक्रम इयत्ता 9वी विषय मराठी दिवस 29 आपण बघणार आहोत। क्षेत्र आहे वाचन लेखन, संकल्पना आहे विरामचिन्हे, आद्य निष्पत्ती आहे बघा अर्थपूर्ण प्रकट वाचन करता येणे व लेखनात विरामचिन्हे वापरता येणे जाणून घेऊया। पुढील उदाहरणांच्या मदतीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करावी किंवा विद्यार्थ्यांना गटात चर्चा करण्यास सांगावी। आता आपल्याला खाली काही उदाहरणे दिलेली आहे बघा। मेट्रो विजेवर चालते, मोगरा, निशिगंध, पारिजातक ही सुगंधी फुले आहेत। 9वीची परीक्षा केव्हा आहे? पुणे हे विद्येचे माहेरघर आहे। शिक्षक म्हणाले, आज आपण नवीन पाठाला सुरुवात करूया। मी घरी गेलो पण आता सक्षम बनूया मध्ये काय सांगितलं बघा आपल्याला। वरील प्रत्येक वाक्यात कोणता बदल दिसतो हे ओळखून लिहा। आता वरील आपण वाक्य बघायचे आणि प्रत्येक वाक्यात आपल्याला काय बदल दिसून येतो ते आपल्याला लिहायचं आहे। इथं आपण पाचही प्रश्नांची उत्तरे इथं लिहून घेतलेली आहे। तर वरील प्रत्येक वाक्यात कोणता बदल दिसतो ते ओळखून लिहा। तर उत्तर आहे, वरील प्रत्येक वाक्यात वेगवेगळे विरामचिन्हे वापरली आहे। त्यानंतर दुसरं वाक्य बघा, तिसऱ्या वाक्यातून आपणास काय बोध होतो हे ओळखून लिहा। तर उत्तर आहे, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरले आहे हा बोध आपल्याला तिथे होतो। त्यानंतर तीन नंबरचं वाक्य बघा, वरील वाक्यामध्ये कोणकोणती विरामचिन्हे वापरली आहेत ती ओळखून लिहा। तर त्या वाक्यामध्ये बघा, स्वल्पविराम आहे, दुहेरी अवतरण चिन्ह आहे, पूर्णविराम आहे आणि प्रश्नचिन्ह आहे। त्यानंतर चौथा प्रश्न आहे बघा, पाचव्या व सहाव्या वाक्यात वापरलेली पूर्णविरामचिन्हे ओळखून लिहा। तर उत्तर आहे बघा, दुहेरी अवतरण चिन्ह, पूर्णविराम, त्यानंतर स्वल्पविराम, अर्धविराम आणि संयोग चिन्ह इत्यादी तिथे वापरलेले आपल्याला दिसतं। अशा पद्धतीने आपण या पाचही प्रश्नांची उत्तरे आपण बघून घेतलेली बघा। तर कोणकोणती विरामचिन्हांचा वापर त्या इथे आपण या ॲक्टिव्हिटी सोडवलेली आहे। त्यानंतर आपल्याला पुढे शिक्षकांनी वरील चर्चेप्रमाणे विविध उदाहरणे देऊन विरामचिन्हे व त्यांचा वापर या संकल्पना समजून द्याव्यात। आता कृती आहे बघा, सराव करूया। खालील वाक्यातील वापरलेली विरामचिन्हे ओळखून लिहा। सविता म्हणाली, माझा पहिला क्रमांक आला। आता ह्या वाक्यामध्ये कोणकोणती विरामचिन्हे आलेली आहेत ती ओळखून आपल्याला लिहायची आहे। आपण पहिल्या वाक्याचं उत्तर लिहून घेतलेलं आहे बघा, की सविता म्हणाली माझा पहिला क्रमांक आला। तर इथं आपण बघू शकतो हा इथं स्वल्पविराम आहे, त्यानंतर इथं दुहेरी अवतरण चिन्ह आहे बघा, दुहेरी अवतरण चिन्ह आणि नंतर फुल स्टॉप, म्हणून ह्या वाक्यात स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह व पूर्णविराम इत्यादी विरामचिन्हे आलेली आहेत। त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, राधिका स्वराज्य जहाजावर तैनात होत्या। तर ह्या वाक्यामध्ये आपण बघू शकतो इथं संयोग चिन्ह दिलेलं आहे आणि शेवटी पूर्णविराम आहे, म्हणून आपण म्हणू शकतो या वाक्यात संयोग चिन्ह व पूर्णविराम वापरलेले आहेत, म्हणजे विरामचिन्हांचा उपयोग इथं केलेला आहे। अशा पद्धतीने आपण दुसऱ्या प्रश्नाचं लिहू शकतो। तर आपण तिसरा प्रश्न आपण बघूया। आता यामध्ये आपण बघू शकतो बघा, लाल, पिवळी, केसरी, किरजिमी, पांढरी, जांभळी अशी फुले जागच्या जागी वारेंटून त्या। तर याच्यामध्ये कोणती चिन्ह वापरलेली आहे बघा। आता प्रत्येक याच्यानंतर आपण बघू शकतो इथं सर्व स्वल्पविराम आणि इथं पूर्णविराम आहे। आपण म्हणू शकतो तिसऱ्या वाक्यामध्ये आपण स्वल्पविराम व पूर्ण विराम, आता मी माऊसने लिहून घेतो बा वेळ जाऊ नये म्हणून, स्वल्पविराम व पूर्णविराम इत्यादी हे चिन्ह आपल्याला इथं वापरायला वापरलेली दिसत आहे बघा। इथं सर्व स्वल्पविराम आणि इथं पूर्णविराम आहे। तर अशा पद्धतीने आणि चौथं आहे बघा, मी पुस्तके वाचली नाहीत पण बघितले आहेत। तर इथं बघा हा आहे उत्तर आहे अर्धविराम, इथं आहे पूर्णविराम। तर हे चिन्ह इथं आपल्याला दिसत आहे पूर्णविराम। आणि शेवटी बघा, हास्य आणि अश्रूंची भाषा। आता इथं बघा, दुहेरी अवतरण चिन्ह आणि शेवटी प्रश्नचिन्ह बघा। आपण म्हणू शकतो
अवतरण चिन्ह व प्रश्न चिन्ह प्रश्न चिन्ह इत्यादी वापरलाय. आता फक्त अक्षर आपल्याला थोडं समजून घ्यायचं आहे, म्हणजे कळणार नाही असं काही नाही, फक्त थोडं आपण समजून घ्यायचं आहे बघा, कारण वेळ जाऊ नये म्हणून आम्ही एवढं पूर्णची पूर्ण आपण इथे सोडवून घेतले बघा ॲक्टिव्हिटी. तर अशा पद्धतीने आपण या पाचही प्रश्नांची उत्तरे आपण इथे बघितलेली आहे. त्यानंतर खाली दिलेला तक्ता पूर्ण करा बघा. आता विरामचिन्हांची नावे आपल्याला विचारलेली आहे, तर विरामचिन्हांची नावे मी आता परत माऊसतच लिहून घेतो म्हणजे आपल्या वेळ वाचा. तर खालील दिलेला तक्ता पूर्ण करा, तर यामध्ये बघा मी माऊसने इथे लिहून घेतलेलं आहे बघा. तर पहिलं आहे बघा उद्गार चिन्ह, दुसरं आहे प्रश्न चिन्ह, तिसरं आहे अपूर्ण विराम आणि चौथा आहे संयोग चिन्ह. तर अशा पद्धतीने आपण विरामचिन्हे आणि विरामचिन्हांची नावे आपण इथे बघू शकतो. त्यानंतर नावासमोर विरामचिन्हे लिहा. आता अर्धविराम, दुहेरी अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम त्याच्यापुढे आपल्याला चिन्ह लिहून घ्यायचे आहे. इथं आपल्याला अर्धविराम, दुहेरी अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम विचारले. तर मी तुम्हाला अर्धविराम, दुहेरी अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम कसे असतात ते तुम्हाला मी दाखवून देतो. इथं आपल्याला बघा, पहिल्या इथं आपल्याला अर्धविराम विचारलेला आहे बघा. तर अर्धविराम बघा, एक टिपका आणि स्वल्पविराम बघा अर्धविराम. त्यानंतर आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह विचारलेलं बघा. तर हे आहे दुहेरी अवतरण चिन्ह बघा, दोन्ही बाजूनी लिहिलेले बघा. आणि पुट आहे पूर्ण विराम. आता पूर्णविराम म्हणजे फुलस्टॉप सगळ्यांना माहितीचे, फक्त एक टिपका आहे बघा हा पूर्णविराम आहे. तर अशा पद्धतीने आपण त्याच्यासमोर दुहेरी अवतरण चिन्ह, अर्धविराम आणि दुहेरी अवतरण चिन्ह आपण लिहून घेऊ शकतो, काही जास्त अवघड नाही आहे. तर तुमच्या माहितीस्तव मी अर्धविराम, दुहेरी अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम माऊसनं काढून पण दाखवलेले आणि तुम्हाला मी फोटोमध्ये सुद्धा दाखवलेले आहे. त्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. आता मी इथं जे वाक्य नाही इथंच तुम्हाला पूर्ण विराम त्याच्यामध्ये घालून तुम्ही वाक्य जसंची तसं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. आता पहिलं वाक्याचं आपण विरामचिन्हे घालून वाक्य बघूया. आता पहिल्या वाक्यामध्ये बघा, मी चोरी करणार नाही, तिथे येईन स्वल्पविराम आणि पुढे येईन शेवटी फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम. त्यानंतर दोन नंबरचं वाक्य बघूया आपण. शिक्षक त्यांना म्हणाले, मी आता 2-3 दिवस येथेच राहणार आहे. आता इथं बघा, शिक्षक त्यांना म्हणाले, इथं स्वल्पविराम द्या, त्यानंतर इथं दुहेरी अवतरण चिन्ह, परत इथं दुहेरी अवतरण चिन्ह आणि शेवटी फुल स्टॉप असं इथं स्वल्पविरामचं वाक्य करून दुसरं वाक्य लिहायचं आहे. त्यानंतर तिसरं आहे बघा, एक जण म्हणाला, बाई जेवण करणार का. आता ह्या वाक्यामध्ये बघा, एक जण म्हणाला, म्हणाला तर इथं परत स्वल्पविराम आणि बाई जेवणार, जेवण करणार का, इथं परत दुहेरी अवतरण चिन्ह, त्यानंतर इथं प्रश्नचिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह इथं पूर्ण. फक्त अवतरण चिन्ह समजून घ्यायचे लिहिताना व्यवस्थित, नाहीतर माझ्या माऊसनं मी लिहित आहे त्यामुळे थोडंसं वेगळे दिसतं ते बघा. आणि चौथं बघा, बाप रे त्याची बॅग तिथं नव्हती. तर आता हे कसं लिहायचं बघा. आता बाप रे म्हणल्यानंतर तिथं उद्गारवाचक चिन्ह येणार बघा, बाप रेच्या पुढं इथं येईल उद्गारवाचक चिन्ह आणि त्याची बॅग तिथं नव्हती आणि शेवटी येईल फक्त आपला फुल स्टॉप, सिम्पल स्टॉप. आणि इथं बाप रे नंतर इथं उद्गारवाचक चिन्ह आहे बघा, ते फक्त समजून घ्या. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले समजून बघा. आणि कल्पक बनूया, पाठ्यपुस्तकातून विरामचिन्हयुक्त वाक्यांचा शोध घ्या. आता जे पाठ्यपुस्तक आहे आपल्याला त्याच्यामधून विरामचिन्हांचे वाक्य कोणकोणती आले, कुठे कुठे वापरले, ते आपल्याला शोधून लिहायचे आहे. आणि त्यानंतर आहे बघा, विरामचिन्हे वाक्यात चुकीच्या ठिकाणी वापरल्यास होणाऱ्या गमती जमती यांचा शोध घ्या. आता बघा, वाक्यामध्ये जर विरामचिन्हे जर चुकले तर वाक्याचा पूर्ण अर्थच चुकून जातो बघा. तर तशा वाक्यांचा शोध तुम्हाला घ्यायला लागलेला आहे. तर अशा पद्धतीने आप
पण इयत्ता नववी विषय मराठी दिवस 29 विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार लवकरात लवकर पूर्ण करून दिलेला आहे।